येतो तो अभ्यास यात आठवी विषय मराठी दिवस आठ आपण बघणार आहोत त्यामध्ये बघा समजपूर्वक वाचन कौशल्य वाचन व लेखन पूर्वज्ञान जागृत करूया खालील उताराचे प्रकट वाचन कर आता हा जो उतार आहे तो मोठ्याने वाचायचा आहे बघा पावसाळ्याचे दिवस होते गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते पावसामुळे नदीचा प्रभाव वाढत होता, होता कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या कुंदावयाच्या आठव्या वर्षी पहिला शिकली होती नदीकाठच्या कुड कडुलिंबाच्या मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या खेळता खेळता लहान गिरजिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या ते कळलेच नाही तिकडे कुंदावतीच्या मैत्रिणी खेळण्यास दंग होत्या एवढ्याच नीलाचा मोठ्याने रडण्याचा व रडण्याचा आवाज आला धावा धावा लवकर या रजिया पाण्यात पडली कोणीतरी वाचव हो, ही या कुंदाच्या कानावर पडल्यामुळे ती धावतच नदी किनारी पोचली रजिया पाण्यात गटांना खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात तोडी घेतली व सरसर पोहत नदीच्या दिशेने निघाली तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले कुंदाने रजेला काटाकडे आणले लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता कुंदाने कुंदाने त्याला धरले सर्वांनी या दोघींनी बाहेर काढले ही बातमी गावावर पसरली गावात कुंदाच्या साहसाचीच चर्चा होती सारांच्या कौतुकाच्या वर्षाने कुंदा आनंदून गेली यानंतर शिक्षकांनी खालील प्रश्नाद्वारे विद्यार्थ्यांच्या उत्ताराचे आकलन झाले का ते तपासावे कृती वरील उतारा वाचून झाल्यानंतर उत्ताराचा विषय सांग तर आपण इथं लिहू शकतो रजिया कुंदाचे साहस हे आपण वा, उताराला वाचून त्याचा विषय सांगू शकतो वरील उताराच्या आधारे खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तर लिह कुंदा केव्हा पोहायला गेली होती कुंदाला नदीवर कोणती दृश्य दिसते उतारा वाचून तुला कुंदाची कोणती गुंजाणवतील कुंदाचे अभिनंदन करणार कोणता संदेश तू भ्रमीद्वारे मोबाईलवरून पाठवशील ते चौकातली आणि उतारायला समर्पक शीर्षक दे चला उत्तर बघूया कुंदा केव्हा पोहायला शिकली तू उत्तर वया कुंदा वयाच्या आठव्या वर्षी पोहायला शिकली होती कुंदाला नदीवर कोणते दृश्य दिसले रजा पाण्याच्या प्रवाहात गटांकडे खात पाण्याबरोबर पुढे पुढे चालल्याचे चा चा कुंदाला दिसले उतारा वाचून तुला कुंदाचे कोणते गुण कुं जाणवलेली उतारा वाचून कुंदाच्या अंगी साहस दुसऱ्यांना मदत करणे निसर्ग आवड हे तिला तिच्यामधले आपले गुण दिसू शकतात तर अशा पद्धतीने या तीन प्रश्नांची उत्तरे आपण बघितली आहे उर्वरित दोन प्रश्न बघूया आपण अभिनंदन करणारा संदेश कुंदा तुझ्या साहसाबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन असं आपण मोबाईलवरद्वारे आपण मेसेज करू शकतो यानंतर उताराला समर्पक शीर्षक दे तो त्याचं सम समर्पक शीर्षक आपण सहा कुंदा किंवा दहा शिकून अशा पद्धतीने आपण शीर्षक देऊ शकतो यानंतर कृती बघा पुंडलिक लक्ष्मण देशपांडे यांची एखादी दे विनोदी पुस्तक वाच पुस्तकातील एखाद्या गमतीदार प्रसंगाचे वर्ण आपल्या सभेने वाचन करायचं आहे नंतर कल्पक तुला आवडल्या कोणत्याही एका प्रवास वर्णाचे वाचन करव त्याविषयी तुझ्या शब्दात मित्राला आपल्याला सांगायचं आहे तर अशा पद्धतीने आपण यात आठवी विषय मराठी दिवसाट आपण संपूर्ण मार्गदर्शन आपण इथे ते बघितलेलं आहे